भारत माता की जय। भारत माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। जय भवानी जय। जय 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 भवानी जय। जय 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 शिवाजी जय। श्री राम जय। जय श्री राम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या आपल्या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले या भागाचे रहिवासी आणि शिर्डीचे खासदार आणि पुन्हा जे शिर्डीचे खासदार म्हणून निवडून येणार आहेत असे सदाभाऊ लोखंडेजी, आपले लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार मंगेश कुडाळकरजी, पराग अळवणीजी, सुषम सावंतजी, हर्षद अमीरजी, राजा चौगुलेजी, विवेक पवारजी, नरेश किणीजी, संजय जाधवजी, अमित शेलारजी, राजेश फुलवारियाजी, चंदन पाटेकरजी, भावनाताई पाटील, अमित मोरे, शालिनीताई सुर्वे, विनोद कांबळे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहिणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे, तरी देखील मी क्षमा मागतो। आणि या ठिकाणी विराट संख्येने उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, महाराष्ट्रामध्ये चार चरणांच्या निवडणुका आता पूर्ण झालेल्या आहेत आणि शेवट हा 20 तारखेला होणार आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मुंबईच्या निवडणुका या ठिकाणी आहेत। पहिल्यांदा तर मी तुम्हाला या ठिकाणी खुशखबरी देऊ इच्छितो की पहिल्या चार चरणातच आपण महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुपडा साफ केला आहे आणि अभूतपूर्व विजयाकडे आपली वाटचाल या ठिकाणी चाललेली आहे। आज मंगेशजींच्या नेतृत्वात या ठिकाणी ही आपली सभा आयोजित झाली आणि खऱ्या अर्थानं 2014 नंतर देशासोबत मुंबईमध्ये झालेला बदल हा देखील आपण सर्वांनी बघितलेला आहे। 2014 नंतर आपल्याला या मुंबईमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्यातून अनेक बदल आपण या ठिकाणी केले। विशेषतः सगळा म्हाडाचा एरिया आहे, या म्हाडाच्या 56 वसाहतीमध्ये मंगेशजींनी आपल्याला सांगितलं, त्यांचाही पाठपुरावा होता, आपण सेवा शुल्क माफ केला, 380 कोटी रुपयाचा भूर्दंड जो नागरिकांवर होता तो भूर्दंड या ठिकाणी संपवण्याचं काम आपण केलं। FSIच्या धोरणामध्ये आपण बदल केला, शेअरिंग, प्रीमियर या सगळ्या गोष्टी ज्या नागरिकांच्या हिताच्या असतील अशा प्रकारचं परिवर्तन हे आपण त्या ठिकाणी केलं आणि त्यातून मोठ्या प्रमाणात या वसाहतींच्या पुनर्विकासामध्ये त्या ठिकाणी अतिशय सुलभता आपण आणली। जवळजवळ आपल्याला कल्पना आहे की एकीकडे म्हाडाच्या पुनर्विकासाच्या संदर्भात ज्या गोष्टी सुलभतेनं करता येतील, जे अडचण होते ते अडथळे आपण दूर केले, अनेक ठिकाणी प्रायव्हेट बिल्डरमुळे काही वसाहतीचा विकास अडला होता त्याच्यामध्ये आपण बदल केला आणि बदल करत असताना प्रायव्हेट विकासकासोबत जिथे आवश्यक असेल तिथे म्हाडा विकासकाचं काम करेल आणि म्हाडाच त्या ठिकाणी पुनर्विकास करेल अशा प्रकारचा निर्णय देखील आपण घेतला। आणि यासोबत विक्री असेल, हस्तांतरण असेल या संदर्भातले अनेक निर्णय हे मागच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी घेतले आणि कलेक्टर लँडचा विषय देखील
मंगेशजींनी सांगितला की त्यांच्या सगळ्यांच्या पाठपुराव्यानंतर कलेक्टर लँड ही आपण फ्री होल्ड केली, 15% पहिले प्रीमियम ठेवला होता आता तो 10% आणला. आणि या माध्यमातून आपला प्रयत्न काय आहे, सामान्य मुंबईकराला घर मिळालं पाहिजे आपला प्रयत्न आहे. आज बंधू भगिनींनो, वर्षानुवर्ष ज्यांनी मुंबईवर राज्य केलं, माझा त्यांना सवाल आहे, 25-25 वर्ष मुंबईवर राज्य केल्यानंतर देखील सामान्य मुंबईकराच्या घराचा प्रश्न तुम्ही का सोडवू शकले नाहीत, त्याच्या जीवनामध्ये का परिवर्तन तुम्ही आणू शकले नाहीत. आज म्हाळामध्ये मोठ्या प्रमाणात पुनर्विकास आपण सुरू केला आणि त्याचसोबत मुंबईमध्ये स्वयं पुनर्विकास आपण सुरू केला की ज्याच्या माध्यमातून या मुंबईमध्ये लोकांना बिल्डराच्या घशात जाण्याच्या ऐवजी स्वतः स्वतःचा विकास करता येईल. आणि मला सांगताना आनंद वाटतो, 16,000 प्रपोजल आपल्याला प्राप्त झाले आहेत आणि मुंबईतला सामान्य माणूस या स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून स्वतःचं घर या ठिकाणी मिळवतोय. जवळपास मुंबईतल्या 14,000 सेस बिल्डिंगचा पुनर्विकास आपण त्या ठिकाणी करण्याच्या संदर्भात कायदा केला, राष्ट्रपतीकडनं कायदा मंजूर करून आणला. आज त्याही संदर्भात लोकांना स्वतःचं घर मिळेल अशा प्रकारची व्यवस्था ही आपण त्या ठिकाणी सुरू केली आहे. मी हे सगळं याकरता सांगतोय की 2014 देशामध्ये मोदीजींचं सरकार आलं आणि महाराष्ट्रामध्ये तुमच्या आशीर्वादाने महायुतीचं सरकार आलं. आधी मला आणि आता एकनाथराव शिंदेजींना या ठिकाणी आपण नेतृत्व करण्याची संधी दिली. जेव्हा सामान्यांचा विचार करणारे लोक सत्तेवर येतात तर कसे पटापट निर्णय होतात हे या मुंबईमध्ये आज आपण पाहतोय. एक बदलणारी मुंबई आपण पाहतोय. या मुंबईमध्ये 2014 नंतर मेट्रोचं नेटवर्क आपण उभं केलं. या मुंबईमध्ये मोदीजींच्या आशीर्वादानं कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, यासारख्या अनेक योजना आपण या ठिकाणी केल्या. मुंबईमधलं सांडपाणी जे थेट समुद्रात जायचं, ज्याच्यावर प्रक्रिया होत नव्हती, त्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरता आज मुंबईमध्ये 25,000 कोटी रुपयाच्या एसटीपीचं काम आपण सुरू केलं. या ठिकाणी मुंबईमध्ये सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये कुठेतरी स्थिरता यावी या संदर्भात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम या मुंबईमध्ये आपण केले. कारण मोदीजींचं सरकार आपल्या पाठीशी होतं आणि म्हणून हे परिवर्तन आज मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि म्हणून तुम्हाला हे सांगायला आलोय, ही साधी निवडणूक नाहीये, ही गल्लीची निवडणूक नाहीये, ही दिल्लीची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये आपल्याला देशाचा प्रधानमंत्री निवडायचा आहे, देशाचा पंतप्रधान निवडायचा आहे. आपण पाहू शकतो या निवडणुकीमध्ये महाभारतासारखी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे आपल्याला पाहायला मिळत आहे पांडवांची सेना आहे, दुसरीकडे कौरवांची सेना आहे. पांडवांच्या सेनेसोबत देखील अनेक राजे आहेत, कौरवांच्या सेनेसोबत देखील अनेक राजे आहेत. बंधू भगिनींनो, आता 20 तारखेला आपल्याला फैसला करायचा आहे आणि हा फैसला शस्त्रास्त्रांनी करायचा नाहीये. हा जो फैसला आपल्याला या ठिकाणी करायचा आहे तो सगळा फैसला आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या मतांच्या माध्यमातून करायचा आहे. एकीकडे विकास पुरुष असलेले आपले लाडके नेते विश्वगौरव नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या सोबत बाळासाहेबांचा विचार सांगणारे आणि श्रद्धेय बाळासाहेबांच्या विचारावर चालणाऱ्या एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे. अजित पवारांची एनसीपी आहे, राज ठाकरेंची मनसे आहे, आठवले साहेबांची रिपाई आहे, पिरीप आहे, रयत क्रांती आहे, जनसुराज्य आहे, पांडवांची सेना सज्ज आहे. दुसरीकडे कोण आहे? दुसरीकडे राहुल गांधी आहेत. काय? मी नाही म्हटलं, तुम्ही म्हणताय. मी नाही म्हटलंय, तुम्ही म्हणताय. आणि त्यांच्यासोबत शरद पवार साहेब आहेत, उद्धव ठाकरे साहेब आहेत. 24 पक्षाची खिचडी त्यांनी मिळून तयार केली आहे. मी म्हटलं काय हरकत नाही, आमचं ठरलंय, आमचं सरकार येणार आहे, आमचे प्रधानमंत्री मोदीजी आहेत. तुम्ही एवढंच सांगा तुमचे नेते कोण आहेत. यदा कदाचित चुकून तुम्हाला जनतेने निवडून दिलं
तर तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण आहे ते सांगूच शकत नाही, त्यांच्याकडे उमेदवारच नाही। मग सकाळी 9 वाजता जे पोपटलाल येतात ना, पोपटलालांना विचारलं सांगा तुमचा उमेदवार कोण, ते म्हणाले खूप आहे आमच्याकडे, म्हणाले कोण ते तर सांगा, एक कोणीतरी सांगा, म्हणाले एक कशाला, आम्ही 5 वर्षात 5 पंतप्रधान बनवू। मी म्हटलं खूप चांगलं आहे, पण पहिला पंतप्रधान कसा बनवाल? मग माझ्या लक्षात आलं हे काय करणार आहे, एक मध्ये खुर्ची ठेवणार आहे, आपण संगीत खुर्चीचा खेळ खेळायचो ना, तशा खुर्चीच्या बाजूला हे 24 नेते गोल 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 रिंगण करतील आणि म्युझिक बंद झालं की जो पहिला बसला तो पहिला पंतप्रधान, जो दुसरा बसला तो दुसरा पंतप्रधान। अरे या मूर्खांना सांगा घंटा खुर्चीचा खेळ नाही चाललेला, या देशाचा नेता आपल्याला निवडायचा आहे। तुमच्या परिवाराचा प्रमुख नाही, तुमच्या उद्योगाचा प्रमुख नाही, तुमचा सीएमडी नाही, या देशाच्या सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा पूर्ण करू शकेल असा नेता निवडण्याकरता ही निवडणूक आहे। बंधू भगिनींनो, आज आपण पाहू शकतो या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वात आपली विकासाची गाडी आहे, विकासाची मेट्रो आहे, आपल्या विकासाचं इंजिन हे मोदीजी आहेत आणि त्याला अनेक पक्षांचे डब्बे लागले आहेत आणि आपल्या विकासाच्या गाडीमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे। सगळ्यांना बसवून सबका साथ सबका विकास म्हणत या ठिकाणी आपली ट्रेन पुढे जाते। तिकडे हालत काय आहे, तिकडे फक्त इंजिनच आहे, म्हणजे मनसेचं नाही ते आपल्या सोबत आहे, तिकडे फक्त इंजिनच आहे, डब्बे नाहीच आहेत। त्यांना विचारलं इंजिन तुमचं कोण डब्बे कोण, तिकडे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, लालूजीचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायमसिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, तिकडे डब्बे नाहीच आहे। आणि बंधू भगिनींनो, इंजिनमध्ये बसायला सामान्य माणसाला जागा असते का? इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसतो। त्यांचं इंजिन कसं आहे? राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त आणि फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजींकरता जागा आहे। उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे आणि शरद पवारांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळेंकरता जागा आहे। तुमच्याकरता त्यांच्या इंजिनमध्ये जागा नाही आहे, पण ज्या क्षणी तुम्ही ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या कमळाची बटन दाबाल, या उत्तर मध्य मुंबईचा जी आपली बोगी आहे ती तुम्हाला सगळ्यांना घेऊन थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग आपल्या या बोगीला कोणीही थांबवू शकणार नाही। आज आपण पाहू शकतो मोदीजींनी 10 वर्षात काय चमत्कार केलाय। 10 वर्षामध्ये देशामध्ये 25 कोटी लोकांना गरिबीतनं मोदीजींनी बाहेर काढलं। 10 वर्षात 20 कोटी जे झोपडीत राहायचे त्यांना पक्कं घर मिळालं, 50 कोटी ज्यांच्या घरी गॅस नव्हता त्यांना गॅस मिळाला, 55 कोटी ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय गेलं, 60 कोटी ज्यांच्या घरी नळ नव्हता त्यांच्याकडे नळ गेला, पिण्याचं पाणी थेट नळाने गेलं, 80 कोटी असे आहेत की ज्यांना रोज 2 वेळेचं राशन मोदीजी मोफत देत आहेत आणि पुढचे 5 वर्षही देणार आहेत आणि त्यातले 7 कोटी लोक हे आपल्या महाराष्ट्रातले आहे हे मोदीजींनी केलंय। 64 कोटी लोक असे आहेत आमचे तरुण आहेत की ज्यांना मोदीजींनी 10 लाखापर्यंत मुद्राचं लोन दिलं बिना तारण आणि बिना गॅरंटर दिलं। कोणी पूर्वी त्या ठिकाणी बँकेत गेला तर त्याला विचारायचे तारण ठेवायला काही आहे का, गॅरंटर आहे का, कोणी सरकारी माणूस तुमची गॅरंटी घेईल का तर तुम्हाला लोन मिळेल। मोदीजींनी सांगितलं या सगळ्यांची गॅरंटी मी घेतो। 64 कोटी लोकांना लोन मिळालं, आज ते आपल्या पायावर या देशामध्ये उभे आहेत आणि मला सांगताना आनंद वाटतो यामध्ये 50% जास्त मुली आणि महिला आहेत की ज्यांना मुद्राचं लोन मिळालंय आणि आता पुढच्या काळामध्ये मोदीजी 10 लाखाच्याऐवजी 20 लाखाचं लोन बिना तारणाचं आणि बिना गॅरंटरचं देणार आहेत। आज या देशामध्ये
80 लाख बचत गट मोदीजींनी तयार केले, 8 लाख कोटी रुपये त्याला दिले, 10 कोटी महिलांना त्या माध्यमातून रोजगार मिळालाय, आणि आता त्यातल्या 3 कोटी महिला लखपती होत आहेत, आणि पुढच्या काळात 10 कोटी महिला लखपती होणार आहेत. बंधू भगिनींनो, आपण बघितलं असेल अनुसूचित जातीच्या तरुणांना उद्योजक बनवण्याकरता मोदीजींनी स्टँडअप सारखी योजना आणली. लाखो उद्योजक अनुसूचित जातीचे आज देशात मोदीजींनी तयार केले. अनुसूचित जमाती करता आदिवासींकरता 24,000 कोटी रुपयाची योजना आणली. आणि आमचे पारंपरिक व्यावसायिक असतील, 12 बुरुजदार असतील, लोहार सोनार सुतार असतील, आमचे त्या ठिकाणी केस कापणारे नावी असतील, शिंपी असतील, अशा प्रकारचे जे पारंपरिक व्यावसायिक आहेत यांच्याकरता मोदीजींनी विश्वकर्मा नावाची योजना आणली. 14,000 कोटी रुपये त्यांना दिले, आणि त्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे, त्यांच्या धंद्यामध्ये आधुनिकता आणता आली पाहिजे, नवीन तंत्रज्ञान आलं पाहिजे, त्यांच्या पुढच्या पिढ्यांचं प्रशिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी वित्त व्यवस्था मिळाली पाहिजे. म्हणून 14,000 कोटी रुपये मोदीजींनी दिले. समाजातले आपले जे गरीब आहेत त्यांना 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत दिला, आणि आता तर 70 वर्षावरचे जेवढे नागरिक आहेत त्यांना ज्या गोळ्या लागतील, कोणाला डायबिटीस आहे, कोणाला हायपर टेन्शन आहे, ज्या गोळ्या लागतील, जे इंजेक्शन लागतील, जो ऑपरेशन लागेल, चष्मा लागला, कानातलं यंत्र लागलं, कवळी लागली, कमोड लागला, स्टिक लागली, सगळ्या गोष्टी मोफत देण्याचा निर्णय मोदीजींनी केला. एकीकडे वयोश्री सारखी योजना आणून या गोष्टी मोफत दिल्या. समाजातल्या प्रत्येक घटकाला मोदीजींनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा दिला. आणि हे सगळं करत असताना पहिल्यांदा या देशातल्या पंतप्रधानांनी गावांसोबत शहरांचाही विचार केला. यापूर्वी केंद्रातलं सरकार शहरांचा विचार करायचं नाही, शहराला 1 पैशाचं अनुदान मिळायचं नाही. आज कोट्यवधी रुपये हे शहरांना मिळतात. शहरांचं बदलतं स्वरूप, आपले उमेदवार उज्ज्वल निकमजी या ठिकाणी आलेले आहेत. जनतेचे वकील असलेले उज्ज्वल निकम साहेब यांचा जोरदार स्वागत आपण सगळे करा. आणि म्हणून बंधू भगिनींनो, पहिल्यांदा केंद्रातल्या सरकारने शहरांचा विचार केला. शहरामध्ये सांडपाण्याची व्यवस्था, शहरामध्ये रस्त्यांची व्यवस्था, शहरामध्ये मेट्रो, शहरामध्ये इलेक्ट्रिक बसेस, शहरातलं ट्रान्सपोर्टेशन, घनकचऱ्याचं व्यवस्थापन, या प्रत्येक गोष्टीकरता केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात पैसा दिला. आज माझा सवाल आहे, मुंबईचा 14 ते 24 बदललेला चेहरा आपण बघितला, हा चेहरा पूर्वी का बदलू शकला नाही? काही लोकांना मुंबईची महानगरपालिका म्हणजे सोन्याचं अंडं देणारी कोंबडी वाटत होती, आणि म्हणून त्यांनी कधीच मुंबईचा विचार केला नाही. दरवर्षी तेच रस्ते बनवायचे, त्याच्यावरच डांबर टाकायचं, अशा प्रकारे 1,000 कोटी रुपये या ठिकाणी वाया गेले, पण मुंबई नेहमीच खड्डेयुक्त राहिली. या ठिकाणी पावसाळा आला की मुंबईच्या खड्ड्यांवर आमचे माध्यम त्या ठिकाणी फिल्म बनवतात, हे वर्षानुवर्ष आपण पाहिलं. पहिल्यांदा आमचे एकनाथराव शिंदेजी आल्यानंतर या ठिकाणी महानगरपालिकेला आम्ही निर्णय घ्यायला लावला, आणि सांगितलं आता डांबरी रस्ते बनणार नाही, सगळे कॉन्क्रीटचे रस्ते बनतील. 50 वर्ष पुन्हा रस्ते बनवायचे नाही, रस्त्यावर एक खड्डा आम्ही पडू देणार नाही, अशा प्रकारचे रस्ते आज या ठिकाणी आपण केले. मी तुम्हाला आठवण करून देतो, आठवा तो कोविडचा काळ, ज्या कोविडच्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांना देखील कोणी जवळ करत नव्हतं, प्रत्येकाच्या नजरेसमोर अंधार होता, माझं काय होईल, माझ्या परिवाराचं काय होईल, आपल्या आजूबाजूला लोक किड्या मुंग्यासारखे मरत होते, जगातले लोक म्हणायचे आता भारताला कोणीही वाचवू शकत नाही, या भारतामध्ये 50-60 कोटी लोक तरी या ठिकाणी मरणार, त्यांना कोणीच वाचवू शकत नाही. जगाच्या पाठीवर केवळ 4 देशांनी कोविडची लस तयार केली. बंधू भगिनींनो, ते देश वाट पाहत होते, भारत आमच्याकडे येईल आणि भीक मागेल, आम्हाला तुम्ही लस द्या. पण आपल्या पंतप्रधानांना माहिती होतं, त्या देशांकडे जाऊन लस मागितली तरी ते सांगणार आहेत हो तुम्हाला देतो, आधी आमच्या लोकांना लस लावतो आणि मग तुम्हाला लस देतो.
आपल्या लोकांना वाचवायचं होतं. पंतप्रधान महोदयांनी देशातले वैज्ञानिक एकत्रित केले, देशातले फार्मासिस्ट एकत्रित केले, त्यांना सांगितलं आपल्याच देशात लस बनवायची आहे. त्यांनी सांगितलं रॉ मटेरियल आपल्या देशात नाही आहे. मोदीजींनी जगामध्ये सगळीकडे आपले संबंध वापरले, ऑक्सिक्लोरोक्विन तिकडे दिलं, रॉ मटेरियल इकडे घेतलं आणि त्या माध्यमातून आपल्याच देशामध्ये कोरोनाची लस तयार केली. जगामध्ये लस तयार करणारा पाचवा देश हा आपला भारत देश होता. 140 कोटी लोकांना मोदीजींनी मोफत लस त्या ठिकाणी दिली. आपण सगळे जिवंत आहोत आणि हे 50-60 कोटी लोक या देशात मेले नाही, कारण ही लस आपल्यापर्यंत पोहोचली, 2 वेळा पोहोचली आणि मोफत पोहोचली. पण माझा सवाल आहे, एकीकडे मोदीजी आपल्याला जगवण्याकरता प्रयत्न करत होते, त्यावेळी या मुंबईमध्ये काय चाललं होतं? मुंबईतले महानगरपालिकेतले सत्ताधारी काय करत होते? या ठिकाणी प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं कशाला म्हणतात ते आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळालं. खिचडीचा घोटाळा, ऑक्सिजनचा घोटाळा, रेमडेसिवीरचा घोटाळा, अरे एवढं तर सोडाच, कफन घोटाळा, बॉडी बॅगचा घोटाळा देखील या ठिकाणी होताना आपण बघितला. आणि साधारणपणे एखादी बॉडी नेण्याकरता 1300 रुपयाची बॅग लागते, ती 6-6 हजार रुपयामध्ये खरेदी करून त्यातही काही लोक दलाली खात होते. अशा प्रकारचे दलालबाज दगाबाज लोक हे त्या ठिकाणी आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळाले. बंधू भगिनींनो, ज्यांना जाब विचारण्याची वेळ हीच आहे. जेव्हा आपण मरत होतो त्यावेळी जे आपली खिचडी चोरून खातात त्यांना जाब विचारण्याची वेळ आज खऱ्या अर्थानं आली आहे. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आठवा तो काळ, ज्या काळामध्ये या मुंबईमध्ये रोज बॉम्बस्फोट व्हायचे, कधी मुंबईत व्हायचे, कधी पुण्यात व्हायचे, कधी हैदराबादला व्हायचे, कधी बंगलोरला व्हायचे. काय करायचं आमचं सरकार? मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाला, आमचे पंतप्रधानांनी पाकिस्तानचा निषेध केला, पुन्हा बॉम्बस्फोट झाला, पुन्हा निषेध केला, मग पुण्याला बॉम्बस्फोट झाला, मग तीव्र निषेध केला, मग कसा बाला आमच्या इथे हल्ला केला, आमच्या लोकांना मारून टाकलं. आमचे पंतप्रधान अमेरिकेमध्ये गेले, अमेरिकेला म्हणाले बघा आमच्याकडे पुरावा आहे, पाकिस्तानी लोकांनी या ठिकाणी घुसून आमच्याकडे हल्ला केलाय, तुम्ही आता त्यांच्यावर कारवाई करा. म्हणजे एखाद्या शाळेमध्ये एखाद्या पोरानी दुसऱ्या पोराला मारावं आणि त्यांनी शिक्षकाकडे जाऊन सांगावं बघा बघा तो मला मारतोय, तुम्ही आता त्याला रागवा. अशा प्रकारची अवस्था 140 कोटीच्या देशाच्या पंतप्रधानांची होती. बंधू भगिनींनो, या देशामध्ये मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि मोदीजींनी या ठिकाणी एक वेगळा भारत तयार केला. आपल्या इथे पुन्हा त्यांना वाटलं आता आपण हल्ला करू शकतो. उरीमध्ये आणि पुलवामामध्ये त्यांनी हल्ला केला. हे नवीन सरकार होतं, हे मोदीजींचं सरकार होतं. मोदीजींनी अमेरिकेकडे रशियाकडे विनवणी केली नाही, थेट पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला, आतंकवाद्यांना मारून टाकलं. माझा सवाल आहे बंधू भगिनींनो, 2019 नंतर पाकिस्तानच्या बापाची तरी हिंमत झाली का भारतामध्ये एक तरी बॉम्बस्फोट करायची? अरे पाकिस्तानला माहिती आहे आपला बाप आता नवी दिल्लीत बसलाय, आता या ठिकाणी अशा प्रकारे बॉम्बस्फोट करता येणार नाही, हा साधा भारत नाही आहे. पण मला आश्चर्य वाटतं, आज ज्यावेळी उज्ज्वल निकम यांच्यासारखा एक वकील, जो देशभक्त वकील आहे, उज्ज्वल निकम साधे वकील नाही आहेत, या देशामध्ये एखादाच वकील तुम्हाला असा मिळेल की ज्यांनी हा निर्धार केला की मी केवळ जनतेला न्याय देईल, मी अपराध्याकडनं उभा राहणार नाही. उज्ज्वल निकम कधीही अपराध्याकडनं उभे राहिले नाही, ते जनतेकडनं उभे राहिले आणि प्रत्येक ठिकाणी जे अपराधी होते त्या अपराध्यांना फाशीवर पोहोचवण्याचं काम करणारे हे उज्ज्वल निकम साहेब आहेत. आपल्याला कल्पना आहे कसाबला फाशी देण्याकरता, ज्या कसाबने या ठिकाणी याच भारतामध्ये आमच्या मुंबईकरांना मारून टाकलं, आमच्या मुंबईकरांना शहीद केलं, आमचे करकरेजी, कामटेजी, साळसकरजी, तुकाराम ओंबळेजी ज्यांनी आमच्याकरता बलिदान केलं, त्यांच्या बलिदानाला वाया जाऊ द्यायचं नाही आमचा निर्धार होता. आणि म्हणून उज्ज्वल निकम कोर्टात उभे राहिले आणि असे पुरावे त्या ठिकाणी मांडले, कोर्टाने मान्य केलं, होय कसाबनी या ठिकाणी अशा प्रकारे ही कारवाई केली आहे आणि कसाबला फाशी दिली पाहिजे.
कसाबला फाशीपर्यंत पोहोचवणारे उज्ज्वल निकम साहेब आहेत. पण बंधू भगिनींनो, आज अवस्था काय आहे? आज अवस्था अशी आहे, काँग्रेसचे नेते म्हणतात करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने झालाच नाही. ते असं म्हणतात उज्ज्वल निकम साहेब कसाबला बदनाम करतात. म्हणजे यांना कोणाच्या बदनामीची चिंता आहे? कसाबच्या बदनामीची चिंता आहे. बंधू भगिनींनो, कोर्टानी मान्य केलं, पाकिस्ताननी स्वतः मान्य केलं, आंतरराष्ट्रीय समुदायाने मान्य केलं. 2008 ते 2014 या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं. आणि आता यांना आठवत आहे करकरे साहेबांना त्या ठिकाणी कसाबनी मारलं नाही. अरे नालायकांनो, राजकारण करायचं तेवढं करा, पण किमान शहीदांवर तर प्रश्नचिन्ह लावू नका. ज्यांनी तुमच्या करता बलिदान दिलं त्यांना अपमानित करण्याचं काम या ठिकाणी होत आहे. अरे उज्ज्वल निकम साहेबांचं मी अभिनंदन करेन. त्यांनी केवळ या ठिकाणी कसाबला फाशी मिळावी एवढ्यापुरतं नाही, हा संपूर्ण षडयंत्र काय होतं याचा पर्दाफाश केला. त्याकरता अमेरिकेत गेले, डेव्हिड हेडलीची साक्ष त्या ठिकाणी मिळवली, पाकिस्तानातनं सबूत मिळवले आणि हे सगळं तयार करून शेवटी आंतरराष्ट्रीय पटलावर जगाला भारताच्या पाठीशी उभं राहिलं आणि जगाने सांगितलं हो आम्ही भारताच्या पाठीशी आहोत आणि पाकिस्तान आतंकवादी देश आहे. हे सगळं करत असताना माननीय मोदीजींच्या पाठीशी कायदेशीर ताकद म्हणून कोणी उभं राहिलं असेल तर ते उज्ज्वल निकम साहेब राहिले. आज अवस्था अशी आहे, काँग्रेस का पंजा अजमल कसाब के साथ और महायुति उज्ज्वल निकम के साथ. यांना कसाबची चिंता आहे, आम्हाला भारताची चिंता आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, देशाकरता लढणारा अशा प्रकारचा एक वकील आज आपल्याला उमेदवार म्हणून मिळाले आहेत. मी तर माननीय मोदीजींचे, आमच्या सगळ्या वरिष्ठांचे आणि महायुतीच्या नेत्यांचे आभार मानेन की त्यांनी उज्ज्वल निकम यांच्यासारखा उमेदवार, एक राष्ट्रभक्त अशा प्रकारचा उमेदवार आम्हाला दिला. आणि आता कुर्ला असेल किंवा उत्तर मध्य मुंबई असेल, आता परीक्षा तुमची आहे. उज्ज्वल निकमांची परीक्षा नाही आहे, आता परीक्षा तुमची आहे. देशभक्तांच्या पाठीशी तुम्ही उभे राहणार आहात की नाही? हा मतदारसंघ देशभक्तांच्या पाठीशी उभा राहणार आहे की नाही याचा निर्णय करण्याची ही वेळ आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतो, मंगेशजी तुम्ही या ठिकाणी काही मागण्या केल्या, मी त्या कागदावर लिहिल्या होत्या, हवेनी माझा कागद उडाला. पण कागद उडाला असेल, माझ्या मनात त्या पक्क्या बसलेल्या आहेत. तुम्ही चिंता करू नका, निवडणूक झाल्यानंतर या सगळ्या मागण्या एका बैठकीमध्ये पूर्ण करून देतो आणि तुम्ही या ठिकाणी येऊन सांगू शकाल की या सभेत जे मागितलं ते सगळं मला मिळालं. कारण एकनाथराव शिंदेजी असतील, आम्ही सगळे देणारे आहोत. आमची देना बँक आहे, लेना बँकवाले कोण आहे तुम्हाला माहिती आहे, मी त्याबद्दल तुम्हाला सांगणार नाही. आणि म्हणून तुम्हाला विनंती एवढीच करण्याकरता आलो आहे, या निवडणुकीमध्ये आपलं मतदान भाजपा करता नाही, आपलं मतदान भारताकरता करायचं आहे. आपला देश योग्य व्यक्तीच्या हातात द्यायचा आहे. हा देश सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, हा देश सर्वोत्तम देश झाला पाहिजे. या देशातल्या सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा पूर्ण झाल्या पाहिजे. माझा आम मुंबईकर हा सुखी झाला पाहिजे, याकरता हे मतदान आहे. आणि हे जर करायचं असेल तर पुन्हा एकदा या देशामध्ये माननीय मोदीजींना आपल्याला निवडून द्यावं लागेल. तुम्ही ज्या क्षणी कमळाची बटन दाबाल तुमचं मत ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांना मिळेल, पण तुमचे आशीर्वाद थेट नरेंद्र मोदीजींना मिळतील. मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याकरता आपलं मत द्या एवढीच विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो, उज्ज्वल निकम साहेब या ठिकाणी आलेले आहेत, ते आपल्याशी बोलणार आहेत. मला पुढची सभा आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी असंच शांतपणे या ठिकाणी बसावं आणि त्यांचं भाषण ऐकावं एवढीच विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.